हॉटेलमध्ये मिळती तशीच पुरी भाजी आपली तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही आपल्या पुऱ्यासुद्धा टम्माशा फुगलेल्या आहेत आणि 4 तास तर ह्या पुऱ्या अशा टम्माशा फुगून राहतात. तर चला तर मग कशी बनवायची ही पुरी भाजी हे आज आपण बघूया. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे पुरी भाजी. पुरी भाजी बनवण्यासाठी बघा इथं काय काय लागतं. इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी 2 वाटी. गव्हाचं पीठ स्वच्छ असं मी चाळणीनं चाळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण आणि 3 चमचे मी इथं बारीक रवा घालून घेतला आहे. रवा का घातला आहे तर बघा हॉटेलमध्ये जी पुरी मिळते आपल्याला त्याच्यामध्ये रव्याचा वापर असतो. 50% तर रव्याचा वापर असतो त्यामुळे ती पुरी मस्तपैकी तम्म अशी फुगलेली असते बघा. आता कुकरला इकडे बटाटेसुद्धा मी शिजायला घातलेले आहेत. 1/2 किलो बटाटे मी उकडून घेणार आहे. बटाटे होत आहेत आपले तयार, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा आपल्याला पिठाचा मळून घ्यायचा आहे. आता हॉटेलमध्ये जशी पुरी मिळते ना तशीच पुरी आपण आज बनवणार आहोत आणि भाजीसुद्धा आपण तशीच बनवलेली आहे. बघा आपलं पीठ मळून झालं आहे. आता हे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा बटाटे उकडून झालेत. बघा मी असे कट करून घेतलेत बटाटे. जास्तही मॅश नाहीत करायचे कारण हॉटेलमध्ये जशी पुरी भाजी मिळते बघा त्याच्यामध्ये बटाटा थोडेसे जाडजाड असे हे असतात बघा, क्यूब असतात. जास्तही मॅश केलेला नसतो बटाटा. इथं कांदा घेतला आहे मी, एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो घेतलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट आणि खोबरं घालून मी करून घेतलेली आहे. कोथिंबीरही त्याच्यामध्ये मी घातली आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे मी 3 चमचे. पुरी भाजीसाठी बघा तेल जरा थोडंसं जास्त लागतं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि आपण फोडणी देणार आहोत. इकडं पाणीही मी गरम करून घेणार आहे भाजीमध्ये वापरण्यासाठी, त्यामुळे भाजीला आपल्या तवंग एकदम मस्त येईल. अगदी हॉटेलमध्ये मिळती तशीच भाजी आपली होणार आहे. तेल गरम झालं आहे बघा. 1/2 चमचा मी मोहरी घालून घेणार आहे. आधी मोहरी चांगली तडतडली की मग जिरंही तेवढंच घालून घ्यायचं आहे 1/2 चमचाच. तेही चांगलं फुललं ना की मग थोडेसे 2 लवंगा घालून घेतलेत मी, 2 काळी मिऱ्या घालून घेतलेत, 1 दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे आणि तमालपत्र घालून घ्यायचं. हे मसाले चांगले मस्तपैकी आपण परतून घेऊया. मसाले परतून झालं की जे आपण बघा आलं लसूणची पेस्ट करून घेतली होती, खोबरं आलं लसूण पेस्टची, ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आता. आणि पेस्टही चांगली मस्तपैकी गोल्डन कलरवर आली की मग त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदाही मस्तपैकी आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला गोल्डन कलरवर आला पाहिजे बघा. सतत हलवत राहायचं आहे नाहीतर कांदा करपू शकतो. आणि त्याच्यामध्ये टोमॅटोही 1 घालून घेतलं आहे मी बारीक चिरलेलं. आता टोमॅटो मस्तपैकी जरा थोडंसं शिजलं पाहिजे त्याच्यामुळं वाफेवरच आपल्याला हे शिजवायचं आहे. थोडीशी चिमूटभर हळद घालून घेतली मी. आता हे परतून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्याला. तर भाजी चांगली परतून झाली की याच्यामध्ये मसाले तुम्ही कोणतेही घालू शकता. आता याच्यामध्ये चव वाढवण्यासाठी बघा मी 1 चमचा गच्च भरून कसुरी मेथीचा वापर केला आहे. चव खूप छान येते, तुम्ही घालून बघा. हातावर क्रश करून घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. हे चांगलं मस्तपैकी परतून झालं की 1/2 चमचाच मी इथं कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे आणि 1 चमचा गच्च भरून बेडगी मिरचीचं लाल तिखट जे आहे ते घालून घेणार आहे मी. थोडंसं हिंगही घालायचं आहे. धने पावडरसुद्धा मी घातली आहे आणि हे मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं तेल सुटेपर्यंत हिंगही चिमूटभर घालून घ्यायचं आहे.
आणि चवीनुसार शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मस्तपैकी परतून घेऊया आपण. हे चांगलं परतून झालं आहे बघा. आता जे मॅश केलेले बटाटे होते बघा, उकडून घेतलेले आपण, ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. ह्या बटाट्यांना मसाल्यांचं चांगलं कोट झालं पाहिजे बघा. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी हे कोटिंग झालं की आपण जे गरम पाणी करून घेतलं होतं बघा आधीच, ते पाणी याच्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे. दोन वाट्या अंदाजे हे पाणी असेल, ते पाणी आपण याच्यामध्ये आता घालून घेऊया. त्याच्यामुळं बघा आपल्या भाजीला मस्तपैकी तवंग येईल आणि टेस्टही एकदम अप्रतिम अशी लागेल. आता ह्या भाजीला आपण उकळी काढून घ्यायची आहे बारीक गॅसवर. उकळी आली की बघा तवंग एकदम मस्त येतो आपल्या भाजीला. आपली भाजी तयार झाली आहे. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला उकळी आली आणि एक 2 ते 3 मिनटं मी मस्तपैकी उकळी काढून घेतली बघा भाजीला, शिजवली परत एकदा. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण जे पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं ते बघूया आपण. आता पीठ मस्तपैकी हे झालं आहे बघा, रेस्ट झालं आहे. आता थोडंसं मळवून घेऊया परत एकदा आणि त्याचे गोळे बनवून घेऊया. हॉटेलमध्ये जशी पुरी मिळते बघा टम्म अशी फुगलेली असते, बऱ्याच वेळ ती टम्म फुगलेली राहते कारण त्याच्यामध्ये रव्याचा वापर केलेला असतो. आपणही याच्यामध्ये रवा घातलेला आहे. तर बघा एवढ्या साईजची मी पुरी करणार आहे. हॉटेलमध्ये जशी मिळते ना मोठी पुरी, तेवढ्याच साईजची पुरी आता आपण लाटून घेऊया. तेवढाच गोळा मी काढून घेतला आहे बघा. आणि पुरी करताना बघा खूप पातळ नाही लाटायची, थोडीशी आपल्याला जाडसर ठेवायची आहे. आणि तेही आधीच मी गरम करायला ठेवलं आहे. पुरी लाटून झाली आपली मस्तपैकी बघा. आता थोडी जाडसरच ठेवली मी. आता आपलं तेल गरम झालं आहे, आपण आता ही पुरी तेलामध्ये सोडून देणार आहोत. आता पुरी तळताना सुद्धा बघा काही काही वेळेस पुरी खूप तेलकट होते काही काही जणांची, तर पुरी तेलामध्ये सोडली की एकदाच पलटायची, परत नाही पलटायची. डबल डबल जर तुम्ही पलटली तर पुरी तेलकट होऊ शकते. त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी पुरी फक्त एकदा पलटली की दुसऱ्या वेळेस ती लगेच काढून घ्यायची आहे. याच्यासाठी बघा आपण लक्ष ठेवायचं की खालच्या साईडून पुरी मस्तपैकी गोल्डन कलरवर आली का बघायचं आणि मगच ती पलटायची. पुरी मस्त टम्म फुगलेली आहे बघा आपली. आता खालच्या साईडनं मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण पलटून घेऊ आणि ह्या साईडनंसुद्धा गोल्डन कलर येईपर्यंतच पुरी आपल्याला तळायची आणि लगेच तेलामधून ती बाहेर काढायची, परत ती पलटायची नाही. परत जर पलटली तुम्ही तर पुरी ही तुमची तेल सोडणार आणि तेल पिणार बघा. त्याच्यामुळं तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, अजिबात पुऱ्या तेलकट होणार नाहीत. आणि पुरी लाटताना सुद्धा ते लक्षात घ्यायचं आहे की पीठ नाही जास्त लावायचं पुऱ्यांना. लाटताना पीठ जर लावलं तरीसुद्धा पुऱ्या तेल जास्त पितात. आता आपण ही पुरी बघा मस्तपैकी खालच्या साईडनं सुद्धा गोल्डन कलरवर आलेली आहे, काढून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही एकदम टम्म अशा आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत. दुसरीसुद्धा पुरी मी लगेच लाटून घेतली आहे, तीसुद्धा आता आपण तेलात सोडूया. आणि ह्याच पद्धतीने ही सुद्धा पुरी आता आपण मस्तपैकी तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा, थोडंसं प्रेस करायची त्याच्यामुळे पुरी टम्म अशी फुगते. दुसऱ्या साईडनं सुद्धा तुम्ही लगेचच पलटून घ्यायची खालून कलर आला की, आणि लगेच काढून घ्यायची आपल्याला. अशाच पद्धतीने सगळ्या पुरी आता आपण तळून घेऊया. पुरी भाजीची रेसिपी माझ्या चॅनलवर पहिलीसुद्धा आहे बघा, तीसुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम डिटेलमध्ये त्याच्यामध्ये आहे. आता आपली पुरी झालेली आहे, आता आपण काढून घेऊया आणि आपण ताट तयार करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही आपल्या पुऱ्या बघा
ह्या पुऱ्या अशाच राहतात बघा, टमाशा फुगलेल्या। तर आपली भाजीही तयार आहे, साईडला कांदा आहे, लिंबू आहे। तर बघा आपली पुरी भाजी तयार झाली आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच। तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।